नमस्कार मैत्रिणींनो, सहशिवणकाममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लहान बाळाची टोपी शिकणार आहोत. ही टोपी एकदम साधी आहे, सोपी आहे आणि कमी कापडात होते. आपण इथे डबल घडीचं कापड घेतलेलं आहे. एवढ्या तुकड्यामध्येच आपली टोपी होणार आहे. ह्या कापडाची उंची घ्यायची 10 इंच. उंची 10 इंच आणि रुंदी घ्यायची 6 इंच. हे रुंदीला हे बरोबर आहे आहे तेवढं. उंचीला आपल्याला थोडंसं कमी करावं लागेल. आता हे 10 चा हे जिकडून बंद बाजूला काहीच नाही करायचं आणि हे सुट्टे भाग आहेत ना, इथे 10 चा मध्य काढायचा. हा 5 इंच इथे घ्यायची, 2.25 इंच आणि हा असा आकार द्यायचा. आलं लक्षात? ही उंची 10 इंच, रुंदी 6 इंच, ह्याचा घेतला आपण मध्य. इथून घेतले 2.25 इंच, 2 ते 2.25 इंच घ्यायचे आणि हा असा गोल आकार द्यायचा. आता इथे खालच्या भागाला इथे 1 इंच घ्यायचं आणि 1 इंचाला असा मध्यातून इथून असा आकार द्यायचा. हे कट करून घ्यायचं. ही झाली आपली टोपी कट. आता हा आहे टोपीचा मध्य. इथे खून करून घ्यायची मध्यावर आणि इथं खालच्या भागाला पण खून करायची मध्याची. हा झाला टोपीचा मध्य. उघडला म्हणजे हा भाग असा दिसतो. हे पाहूया, हे असा हा खालचा भाग आणि हा येणार आहे डोक्याचा भाग. आता आपण बाळाच्या डोके घेरानुसार पाहणार आहोत. तरीही मी इथे दुसऱ्या कलरची पट्टी, दुसऱ्या रंगाची पट्टी लावत आहे. या पट्टीची रुंदी घ्यायची 2 इंच. आपण एवढी 2 इंचाची नाही लावणार आहे, पण 2 इंचाची कापून ठेवायची आणि आपला डोके घेर आहे 12 इंच. लहान बाळाचा शक्यतो 10 ते 12 ह्याच्यात असतो आणि हा झाला 12 इंचाचा मध्य म्हणजे 6 इंच. आणि शिवायसाठी आपण थोडंसं इथे हे करणार, 1/2 इंच कापड घेणार आहोत. अशी एवढी पट्टी कापून घ्यायची. सहा इंच डबल घडीवर 6.5 इंच. आता ह्या याचंही आपण मध्य काढून घेणार आहे. इथे इथे आता ही जी पट्टी आहे ना आपण कापलेली, तर या भागापासून इथून असं शिवायचं आणि हा मध्य आहे ना, ह्या मध्याबरोबर इथपर्यंत आला पाहिजे. असे इथे एवढ्या भागात आपल्याला चुन्या घालायच्या आहेत. त्या कशा घालायच्या ते मी तुम्हाला मशीनवर दाखवते. त्यापूर्वी आपण या टोपीला जी खालची पट्टी लावतात ती पण कापून घेऊया. 1 इंचाची पट्टी आपण कापून घेणार आहोत. 1 इंच रुंदी आणि लांबी आपण पाहिजे तेवढी घेऊ शकतो. तर मी इथे सध्या 17 इंच घेतलेली आहे. आपण नंतर त्याला जास्ती वाटली तर कट करू शकतो. एवढ्या कापडामध्ये आपण कशी शिवायची ते बघू. एक हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग, ह्या तीन ह्या 2 पट्ट्या आणि हे एवढं कापड, ह्याच्यामध्ये आपण एकदम सुंदर बाळाची छान टोपी शिवणार आहोत. उलट्या बाजूनी आपण अशी पट्टी लावून घ्यायची. 1 इंच आधी प्लेन शिवून घ्यायचं, प्लेट न घेता. त्याच्यानंतर प्लेट घ्यायला सुरुवात करायची. 1 इंच फक्त सरळ टीप मारायची 1 ते 1.5 इंचापर्यंत. नंतर हे अशा बारीक बारीक प्लेटी किंवा चुन्या अशा एकावेळी आपण 2-3 घेऊ शकतो.
तो घ्यायचा आणि त्याला टिप मारायची। तो मध्य मध्यापर्यंत आला पाहिजे, म्हणजे एक सारख्या टिपा येतात, दोन्ही बाजूला टिपा येतात, नाही तर मग एका बाजूला येतात आणि दुसऱ्या बाजूला प्लेन येतं, तसं नाही झालं पाहिजे, दोन्ही बाजूला बरोबर सारख्या प्लेटी यायला पाहिजे। त्याच्यासाठी असं थोड्या थोड्या हळूहळू अंदाज घेत राहायचा की कुठपर्यंत मध्य आहे आपला, त्या मध्यापर्यंत येते की नाही, अशा छोट्या छोट्या एक सारख्या अंतरावर, शक्यतो सारख्या अंतरावर घेण्याचा प्रयत्न करायचा। हे बघा आता मध्यापर्यंत आलेलं आहे बरोबर। आता हा राहिलेला अर्ध कापड आहे आणि अर्धी पट्टी आहे, याच्यामध्ये आता तशाच प्रकारच्या टिपा घ्यायच्या, आपण प्लेटी मारायच्या। अशा पद्धतीने आपण जवळजवळ त्या दुसऱ्या इकडच्या भागाला घेतल्या तशाच टिपा प्लेटी इकडच्याही भागाला घ्यायच्या आणि शेवट आला की शेवटजवळ आला की एक इंच प्लेन टिप मारायची, एक ते दीड इंचापर्यंत। झाले आपले पूर्ण हे करून, आता इथून प्लेन कापड शिवायचं। आता ही एक फोल्ड करायची आणि वरून अशी त्याला टिप मारायची त्या लाल पट्टीची, एक सारखी पट्टी येऊ द्यायची, कमी जास्ती नाही आली पाहिजे। म्हणून आपण ही आतल्या भागाने टिप मारली होती, आता ही टोपीची सरळ बाजू आहे। आता आपल्याला खालच्या बाजूला पट्टी लावायची। आपण मध्य काढून घेतलेला आहे पट्टीचाही, आधी खालच्या भागाला ते पट्टी जोडून घ्यायची, बाहेरच्या बाजूने जोडायची आणि आतल्या बाजूने आपल्याला ती दुमडायची आहे। अशी पूर्ण खालच्या भागाला सरळ टिप मारून घ्यायची। आता नाडीसारखं सुरुवातीला नाडीसारखं शिवून घ्यायचं, म्हणजे नाडीच आहे ती, समजा आपली बाळाला टोपी जी बांधतो ना आपण, ती नाडी इथे तयार होते। दोन फोल्ड करून अशी नाडी तयार करायची। ही आपली खालची पट्टी लावून तयार झालेली आहे। नाडी जर आपल्याला मोठी वाटली तर थोडी कट करायची। आता टोपीचा मध्य काढायचा, उलटी करायची टोपी, तर मध्य काढायचा मध्यापासून 2.25 इंच या बाजूला आणि 2.25 इंच दुसऱ्या बाजूला, अशा दोन खुणा करायच्या आणि उंची घ्यायची 2 ते 2.5 इंच आणि रुंदी 1/2 इंच इकडे, 1/2 इंचापेक्षा थोडं जास्ती दुसऱ्या बाजूला आणि 1/2 इंच असा टक्स मारायचा, म्हणजे जे खालचा भाग जो मोठा झालेला असतो ना त्याला तो थोडा कमी होतो आणि बाळाला फिटिंगला टोपी चांगली बसते आणि बाळाच्या डोक्याचा घेर जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला वाटलं तर ह्या टक्स उसून पण घेता येतो किंवा कमी जास्ती करता येतो। ह्या टक्समुळे बाळाच्या टोपीची फिटिंग एकदम चांगली बसते। कोणी कोणी एकही टक्स मारतं मध्यावर पण तो कधी कधी बाळाला टोचू शकतो, त्यामुळे असे 2 टक्स मारले की बाळाला त्याचा त्रास पण होणार नाही। हे बघा अशा प्रकारे खाली जास्ती घ्यायचं आणि वर कमी कमी करत असं शिवून घेतलं। हे बघा हे झाले 2 टक्स टोपीचे। ही सरळ बाजू, ही झाली टोपी तयार। मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।